संपर्क करून का त्यांनी सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनानुसार दोघं लोकसभा मतदारसंघाची या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रतिनिधी यांची वेगवेगळी बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये लोकसभेच्या दोघं जागांची चर्चा, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांकडनं माहिती आणि लोकप्रतिनिधींकडनं माहिती अशा स्वरूपामध्ये ही बैठक आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुखांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सूचना ज्या पक्षांतर्गत आहेत ते त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि या सगळ्या सूचना संपर्क प्रमुख आता उद्धव साहेबांकडे पोहोचणार आहेत अशा संदर्भातमध्ये ही आज बैठक पार पडलेली आहे. याच्यामध्ये सध्या राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय, काल परवा घडलेली घटना या सगळ्या विषयांवर कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी चर्चा करण्यात आली. युती करायची किंवा नाही या बाबतीमध्ये चर्चा करण्यात आली असे विविध प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या प्रश्नावर सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केली. निर्णय नाही, निर्णयाचा घेण्याचा अधिकार हा माननीय उद्धव साहेब. बैठकीमध्ये विनंती करण्यात आली की जळगाव लोकसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी ही प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. मागणी प्रत्येक तालुक्यातून आल्यामुळे ती संपर्क प्रमुखांकडे ती मागणी केलेली आहे आणि संपर्क प्रमुख माननीय पक्षप्रमुखांकडे ही मागणी नेतील आणि त्याच्यावर तो निर्णय होईल. ही बैठक ही कार्यकर्त्यांच्या सुटण्याकरता बैठक होती की आपलं म्हणणं काय आहे. शेवटी जो कार्यकर्ता फील्डवर काम करतो, जो नेहमी तालुक्यात काम करतो, जो लोकप्रतिनिधी जनतेमध्ये काम करतो, त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्याकरता ही बैठक होती आणि त्याच्यातून ज्या सूचना आल्या त्या संपर्क प्रमुखांनी घेतल्या आणि त्या सूचना आता माननीय उद्धव साहेबांकडे देणार आहेत. भाऊ, जर आता तुमची युती झाली आता तिकडं शिवसेने सांगते की आम्ही एकनाथाकडे नाथाभाऊंना मदत करणार नाहीत, जर इकडे येणाऱ्यांना तुम्ही मदत करणार की नाहीत असं कोण म्हटलंय? कार्यकर्त्यांनी म्हटलंय, कार्यकर्त्यांनी म्हटलंय, पण त्यांनी शेवटी हेही म्हटलंय की पक्षप्रमुख शेवटी जो निर्णय घेतील तो. शेवटी शिवसेनेचा कार्यकर्ता हा हळवा आहे. जर असं झालं नसतं तर या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये जो परंपरागत एरंडोल लोकसभा मतदारसंघ आहे, फक्त मोरे काकांची 1.5 वर्ष सोडले, ते 1989 पासून इथं भारतीय जनता पार्टीचा खासदार झाला आणि तिथे बहुतांशी शिवसेनेचे आमदार त्या विभागात निवडून येतात, तरी तिथे भाजपचाच आमदार खासदार निवडून आलेला आहे. याचा अर्थ हाच होतो की शिवसैनिक हा आदेशाचं काम करतो,